नाव मी घेण्यात यशस्वी झालो तुमचा खासदार म्हणून आणि 150 कोटी रुपये भूमिगत गटारीसाठी आणले. स्वातंत्र्यापासून 70 वर्ष होऊन गेले आणि आपल्या डोळ्यात भूमिगत गटार नव्हती ही लांछनाची गोष्ट होती. आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही 150 कोटी रुपये मोदी ठेकेदाराला तंबी दिली की हे रस्ते चांगले व्हायलाच पाहिजे आणि आपण सगळे नगरसेवक जनतेला शब्द द्या की हे सगळे रस्ते चांगले होणार आहे. 100 कोटीच्या रस्त्यांसाठी देवेंद्र मला कल्पना आहे नगरसेवकांना अनेक गोष्टींना त्रास द्यावा सामोरं जावं लागतं पण या चांगल्या गोष्टी पण समोर येणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी हे उदाहरण आहे. स्टेशन रोड अतिशय चांगलं चालू झालेलं आहे. त्याचप्रमाणे 30 कोटी रुपये सुद्धा वेगवेगळ्या प्रभागासाठी आणलेले होते. दुर्दैवाने आपलं राज्य सरकार गेले नाहीतर जय भाऊ तिथं या शहरात 350 च्या वरती ओपन स्पेस आहे. 600 च्या वरती ओपन स्पेस आहे. या लँड माफियांनी हडप केली. जम्मू काश्मीर मधल्या पीडीपीचे मुफ्ती मेहबूबा फारूक अब्दुल्ला एनसीचा तिथून पासून तर कन्याकुमारी मधल्या आमच्या डीएमकेचे करुणानिधीचा परिवार हे असं तुम्ही बघा. हे सगळ्यांचे परिवारवादी हे पक्ष खऱ्या अर्थाने लोकशाही असणारा एकमेव पक्ष भारतीय जनता पार्टी ज्याचे जगामधले सर्वात जास्ती सदस्य आहेत 10 कोटी. अनेक देशांची तितकी लोकसंख्येने तितकी भारतीय जनता पार्टीची संख्या आहे सदस्यांची. एवढा मोठ्या पक्षामधले आम्ही कार्यकर्ते आणि ते शिस्तीचे असले पाहिजे. बरेच लोक पक्षाला जोडत असतात पक्षाच्या विचारमध्ये सामावून घेत असतात आणि पक्ष हा शिस्तीने विचाराने चालतो. कारण राजकारण कोणाला नगरसेवक कोणाला आमदार कोणाला खासदार कोणाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी नाही तर राजकारण भारताला सर्वात मोठा देश सर्वात मजबूत देश आणि या भारत मातेला महाशक्ती बनवण्यासाठी आपला प्रयत्न आहे. आणि म्हणून कोणी दिल्लीत प्रयत्न करत असेल कोणी गल्लीत प्रयत्न करतो आपण सगळ्यांचा ध्येय एकच आहे. रेल्वे कशी चालते इंजिन पुढे चालतं आणि डबा एक त्याला जुडलेला असतो तसं पंतप्रधान पुढे चालत असतात आणि लोकशाहीमधले भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता त्याला जुळून हा विकासाच्या महामार्गाने आपण सार्वजन चालत असतो. वर्षभरात जेव्हा रस्ते तयार होतील तेव्हा खरं रूप दिसेल. पण प्रश्न असा आहे दिल मांगे मोर वार्डातील आमच्या लोकांना मोठमोठे रस्ते केले त्याचं काही कौतुक नसतं. जसं खासदार म्हणून उद्या रेल्वेही घेऊन आलो भाऊ आपण प्रयत्न केला सुलवाडे जांभळाचं काम चालू होतंय पण तरी एखाद्या गावात गेलो होतो मला प्रश्न विचारला जातो आमच्या गावातला रस्ता चांगला नाही आमची स्मशानभूमी चांगली नाही आणि त्याच्यामुळे लहान लहान कॉलन्या इतक्या मोठ्या झाल्या आहेत तिथले रस्ते होणं आवश्यक असतं. परंतु झालं काय या राज्यात नसतील केंद्रातल्या त्या मोठमोठ्या योजना असतात परंतु शहरातले कामं करायचे असेल तर आपली पालिका श्रीमंत व्हायला पाहिजे. कारण शासन जेव्हा महापालिका करते तेव्हा एकच त्यांच्या प्रिन्सिपल असतं आता मोठे झालात स्वतःच्या पायावर उभं केलं आता तुम्हीच कामवा तुम्हीच खा तुम्हीच प्रगती करा.